नमस्ते, माझं नाव सुषमा आहे. मी आज आपल्यासमोर रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर लिखित नाटक यामधला एक छोटासा भाग सादर करणार आहे. यामध्ये शिवाजी महाराज आपली सुनबाई येसूबाई जी संभाजीराजेजी यांची पत्नी आहे त्यांना भेटायला जात असतात आणि संभाजीराजे सज्जनगडाकडे रवाना झालेले आहेत. त्यावेळीचा एक प्रसंग, एक पिता म्हणून ते त्यांचं मनोगत आपल्या सुनबाईकडे व्यक्त करत आहे ते मी सादर करत आहे. राजे सज्जनगडाकडे रवाना झालेले दिसतात ही एक गोष्ट फार बरी झाली. जे आम्हाला साधता आलं नाही ते कार्य आता समर्थाच्या सहवासाने दिलं जाईल याचा आम्हाला भरोसा वाटतो. पण राजे जाताना आमचा निरोप घेऊन गेले असते तर फार बरं झालं असतं. आमच्या मनच्या दोन गोष्टी राजांना समजावून सांगता आल्या असत. राजांच्या बद्दल आम्हाला भरोसा वाटत नाही असं का म्हणता महाराज? राजांच्या मनाच्या वृत्ती वेगळ्या, राजांच्या मनाचे धर्म निराळे. आम्ही घडलो वाढलो साधुसंतांच्या परंपरेत, आमची काहीच तक्रार नाही. पण नको वाटत, उमेदीनं जो वृक्ष रुजवला वाढवला त्याचा भार आता खांद्यानं सोसेनासा झालाय. आणि राजे तर आमच्याशी भांडण करून बसले. भांडण कसलं महाराज? राजे आमच्याशी नीट बोलत नाही, रुसतात, रागवतात, एकटेच कुणत बसतात. हिताचं काही बोलू लागलो तर तिढ्या अर्थाने घेतात, धोकेबाजीनं जवळीक करतात, आम्ही जवळ केलेल्या माणसांशी वैर धरतात. सुनबाई, राजांचा असा आम्ही कोणता अपराध केला आहे म्हणून राजे आम्हाला ही शिक्षा देत आहेत त्याचं कारण आम्हालाही पुरतं उमगलं नाही. पण मग रागाच्या भरात स्वादींना आग्रहांच्या सुटकेची याद आली. म्हणाले, महाराज आम्हाला एकट्याला टाकून दिले, न बोलता न सांगता गेले. सुनबाई, राजांना एकटं टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान भ्याड का होतो? विचार करा, मोगल आमच्या पाठीवर सभोवती हेरांचा सुरसुराट, जरा जरी गफलत झाली तरी सारेच गणी माझ्या हाती गबसलो असतो. त्या रात्री राजानं आमच्या कमरेला मिठी मारली आणि पत्थराला पाझर फुटेला साठा आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाती नको जाणार. सुनबाई, आम्ही ते शब्द ऐकले आणि आमच्या शिरावरला मुकुट डळमळला, आमच्या कमरेची समशीर लटपटली, आमच्या पायातलं त्राणच नाही झालं. क्षणभर मस्तकात एक सणक शिरली की 8 वर्षाच्या एकुलत्या एक पोराला परमुलखात टाकून जाण्यापरीस नको तो संघर्ष, नको ते हिंदवी राज. दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्या पुढे रायगड उभारायला केवळ आमच्या शब्दात खातर रक्त साडणाऱ्या सवंगड्याचे उद्ध्वस्त घरदार दिसू लागले. मा साहेबांची उग्रकरारी मुद्रा आठवली. सुनबाई, त्या रात्री मोठ्या निर्धारानं आम्ही यमुना पार केलो. बरोबरच्या सवंगड्यानं आमच्या चेहऱ्यावर केवळ निर्धारच पाहिला, परंतु आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले ते केवळ यमुना माईनं. वेळापोर मनात ठेवून वागतो पण खुल्या दिलानं कधी आमच्याशी बोलला का नाही. तर तुम्हाला माझं सादरीकरण आवडलं असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही द्या. बाजूचं बेल बटन जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.